शिंदेंची शिवसेना आणि भाजपला आगामी लोकसभेमध्ये टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेविरुद्ध रणशिंग फुंकत महाअधिवेशन आयोजित केलंय राष्ट्रवादी काँग्रेसनं मेगा प्लॅन तयार केलाय तर काँग्रेसकडूनही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांचा आढावा घेतला जातोय मात्र या तीनही पक्षांसाठी या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते जागा वाटपाचं या जागा वाटपामध्ये नऊ जागा सगळ्यात कळीच्या ठरू शकतात या नऊ जागा नेमक्या कोणत्या आहेत जागा वाटपामध्ये या जागा कशा अडथळा ठरू शकतात नेमकं या नऊ जागांचं गणित काय आहे हे सविस्तरपणे जाणून व्हिडिओद्वारे नमस्कार मी माधवी देसाई न्यूज लाईन मध्ये तुमचं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची खरी सत्व परीक्षा होणार आहे पहिली जागा वाटपाची शर्यत त्यांना पार पाडावी लागेल ज्या जागांवर सध्या शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत त्या जागांवर तिढा निर्माण होणार नाही मतदारसंघांमध्ये शिवसेना शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती या वीस जागांवर मवियातील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते यातील नऊ जागा अशा आहेत ज्या जागांवर दोन हजार चोवीसच्या जागा वाटपामध्ये नाराजी नाट्य आणि चढाऊ होणं अटळ आहे आता हो या नऊ जागा कोणत्या आहेत ते आपण सविस्तरपणे समजावून घेऊयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिढा निर्माण होऊ शकतात अशा जागा कुठल्या ते आपण आधी पाहूयात पहिली जागा आहे बुलडाण्याची या जागेवर शिवसेनेचे प्रतापराव जाधव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे अशी लढत झाली होती प्रतापराव जाधव शिंदे गटामध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा राजेंद्र शिंगणे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे मात्र या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद कायम असल्याचा दावा ठाकरेंकडून केला जातोय जागा कळीची ठरू शकते दुसरी जागा आहे कोल्हापूरची कोल्हापूरमध्ये संजय मंडळी विरुद्ध धनंजय महाडिक असा सामना झाला होता सध्या या जागेवर ठाकरे आणि राष्ट्रवादी दोघांकडेही तुल्यबळ उमेदवार नाहीये संजय मंडळी शिंदे गटामध्ये आहेत धनंजय महाडिक भाजपवासी झालेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी आहे तर ठाकरेंकडे सक्षम उमेदवार नसला तरी या जागेसाठी दावा केला जातोय तिसरी जागा आहे मावळची जागा या जागेवर शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अशी लढत झाली होती या जागेवरून सगळ्यात मोठा तिढा ठाकरे आणि राष्ट्रवादीमध्ये उभा राहू शकतो श्रीरंग बारणेंनी मोठ्या फरकानं पार्थ पवारांचा पराभव केला होता मात्र आता बारणे शिंदे गटामध्ये आहेत मात्र शिवसेनेचा या जागेसाठी आग्रह कायम आहे दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये अदिती तटकरेंना या मतदारसंघामधून मैदानात उतरवलं जाईल अशी चर्चा आहे अर्थात अजित पवारांनी पुन्हा पार्थ पवारांसाठी आग्रह धरला तर हा तिढा आणखीनच वाढू शकतो चौथी जागा आहे नाशिकची नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ अशी लढत झाली होती नाशिकमध्ये हेमंत गोडसेंनी राष्ट्रवादीतील बडे नेते छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांचा पराभव केला होता गोडसे शिंदे गटामध्ये गेलेत या जागेसाठी ठाकरे आणि राष्ट्रवादीमध्ये चूरच पाहायला मिळेल तर या चार जागांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात आता काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कोणत्या पाच जागांवरून तिढा निर्माण होईल ते पाहूयात पहिली जागा आहे मुंबई उत्तर पश्चिम शिवसेनेचे गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम अशी लढत या जागेवर झाली होती या जागेवर गजानन कीर्तीकरांनी निरुपमांचा पराभव केला होता कीर्तिकर जरी शिंदे गटामध्ये गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांना त्यांच्या विरोधामध्ये रिंगणात उतरवण्याची ठाकरेंची तयारी सुरू आहे निरुपम काँग्रेसचे बडे नेते त्यामुळे या जागेसाठी काँग्रेस त्यांचा दावा सोडणार नाही अशा परिस्थितीमध्ये या जागेवरून यक्ष प्रश्न निर्माण होऊ शकतो दुसरी जागा आहे मुंबई दक्षिण मध्य शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड अशी लढत झालेली होती राहुल शेवाळेंचा विजय झाला असला तरी ते शिंदे गटामध्ये आहेत मुंबईतील ठाकरेंची ताकद पाहता ठाकरे शिवाळेना पराभूत करण्यासाठी या जागेचा आग्रह नक्की धरणार दुसरीकडे एकनाथ गायकवाड यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांच्या नावाची काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे ही जागा ही जागा वाटपामध्ये महत्वाची ठरू शकते तिसरी जागा आहे रामटेकची जागा या जागेवर शिवसेनेचे कृपाल तुमाणे हे विजयी ठरले होते आणि त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचे किशोर गजभिये कृपाल तुमाने शिंदे गटामध्ये गेले ठाकरे गटाकडून सुरेश साखरे यांचं नाव चर्चेत आहे काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ सोडायला तयार नाहीये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी आठवड्यामध्ये या जागेवर दावा केलाय काँग्रेसच्या तरुण नेत्याच्या भूमिकेमुळे ठाकरे गटातून नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे चौथी महत्वाची जागा आहे हिंगोलीची शिवसेनेचे हेमंत पाटील विरुद्ध काँग्रेसचे सुभाष वानखडे असा संघर्ष इथे झालेला होता हिंगोली मतदारसंघातील शिवसैनिक ठाकरे गटांबरोबर आणि नेते हेमंत पाटील हे पाटी शिंदे सोबत असं चित्र आहे काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेसकडे सोपवलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला परत हवाय राष्ट्रवादीकडून या जागेसाठी साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे त्यामुळे या जागेसाठी तीनही पक्षांमध्ये रस्सी खेच सुरू आहे पुढची महत्वाची जागा आहे यवतमाळ वाशिम शिवसेनेच्या भावना गवळी यांनी माणिकराव ठाकरेंचा या जागेवर पराभव केलेला होता भावना गवळी शिंदे गटामध्ये गेल्यानं या मतदारसंघामध्ये शिंदेना धडा शिकवण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे दुसरीकडे काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे किंवा शिवाजीराव मोघे यांच्यासारखे दिग्गज रिंगणात उतरू शकतात त्यामुळे ही जागा ही जागा वाटपामध्ये महत्वाची ठरणार यामध्ये शंका आहे आता या नऊ जागांवर जागा वाटप सुरळीत झालं तरच मवियाला पुढची लढाई सोपी होईल कारण मवियातील ताकद एकत्र आली तरच भाजप शह शक्य आहे या नाराजी नाट्य कुरबुरी थेट परिणाम या उमेदवारांच्या मतांवर आणि पर्यायानं मवियाच्या विचयावर होईल त्यामुळे या नऊ जागा जागा वाटपामध्ये निर्णायक ठरणार यामध्ये शंका नाहीये तुम्हाला काय वाटतं मविया या निवडणुकीमध्ये सरस ठरेल की नाही तुमची मतं कमेंट्स करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद